तिकीट बुकिंग बंद झाली आणि जवळजवळ 1000 पेक्षा जास्त वेटिंग दाखवायला लागले, त्यामुळे लाखोच्या संख्येने गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने आज मी आणि माझ्यावर सन्माननीय आमदार सुनील प्रभू, सन्माननीय आमदार रमेश कोरगावकर, त्यातवर आमचे विभाग प्रमुख अरुबाई दुधोडकर, विभाग प्रमुख आमचे सुधीर मोरे, नगरसेवक बाळानर आणि इतर सर्वच कोकणवासीय लोकप्रतिनिधींनी मागच्या आठवड्यामध्ये कोकण रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. आज सेंट्रल रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची आम्ही भेट घेतली आणि कोकणवासियांवर होणारा हा जो अन्याय हा याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली सर्वांनी. आणि दरवर्षी कोकणामध्ये लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या कोकणवासियांना चांगल्या पद्धतीने रेल्वेने जाता यावं आणि रेल्वेची तिकीटं सहज उपलब्ध व्हावीत यासाठी जास्तीत जास्त गणेश उत्सवाच्या दरम्यान गाड्या चालवाव्यात अशा पद्धतीची विनंती केली. आणि त्या व्यक्ती विनंती करत असतानाच गेल्या वर्षी जेवढ्या गाड्या सोडल्या होत्या त्यापेक्षा अधिक गाड्या या वर्षी सोडाव्यात अशी विनंती केली. आणि ती करत असतानाच ज्या अतिरिक्त गाड्या सोडल्या जातील त्या गाड्यामध्ये आत्ताच्या ट्रेनच्या वेटिंग लिस्ट ज्यांची आहे त्यांना त्या ठिकाणी कन्फर्मेशन प्राधान्याने द्यावं ही खास करून मागणी केली. त्यावर महाव्यवस्थापकांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. त्याचबरोबर भविष्यामध्ये कोकण रेल्वेवर कोणत्या परिस्थितीत एजंटांच्या मार्फत काळा बाजार होणार नाही आणि तिकीट बुकिंग ही फेअर असली पाहिजे यासाठी कोकण रेल्वेने दक्षता घ्यावी अशी मागणी केली. त्याबाबत सुद्धा त्यांनी सकारात्मक विचार केला. दुसरं महत्त्वाचं आहे की काही ठिकाणी म्हणजे पूर्वी म्हणजे कोरोनाच्या पूर्वी खास करून दिवा दादर सावंतवाडी दादर रत्नागिरी अशा गाड्या सुटायच्या. कोरोनामध्ये त्या बंद झाल्या. आता त्या दिवावरून सुटतात तर पुन्हा एकदा दादरहून गाड्या सोडाव्यात अशी मागणी केली. आणि त्याचबरोबर आत्ताच्या ज्या रेग्युलर गाड्या चालत आहेत त्यांना अधिकाधिक जास्तीत जास्त कोच जोडावेत आणि जेणेकरून कोकणवासियांना चांगल्या पद्धतीने प्रवास करता येईल ही सुद्धा मागणी आम्ही ठेवली. आणि महाव्यवस्थापकांनी इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व सूचना अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्या आणि नक्कीच यावर्षी ज्या पद्धतीने त्रास पहिल्या दिवशी झालेला आहे बुकिंगचा तो भविष्यामध्ये निघून जाईल आणि अधिकाधिक ट्रेन या कोकणामध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान सोडल्या जातील अशी आम्हाला खात्री आहे.